नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉम वर आपण आहोत आजीबाई जोरात नाटकाच्या तालमीला आणि आपल्या सोबत कोण आहेत अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे ओळखलं का वेगळा <laughs> लुक थोडासा हटके <laughs> एकदम छोटा कोवळा अभिनय बेर्डे आहे हा दहा दहा अकरा वर्षाचा बरोबर दहा अकरा येस मला पहिलं व्यक्तिरेखेबद्दल सांग तुझ्या तर हा अक्कू जो आहे जो माझ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये हा अक्कू कुठ ना कुठे तरी असतोच दहा अकरा वर्षाचा ओव्हर एनर्जेटिक पण एवढा जिनोसेंट पटकन काहीतरी बोलून जाणारा पण मनात काय नसणारा हुशार थोडा स्मार्ट सो हे अशी मुलं प्रत्येक घरामध्ये असतात त्यांची एनर्जी वेगळी असते त्यांना ते आजकाल टेक्नोसॅव्हि तेक, भरपूर असतात सो तसा तो आहे प्र, प्रत्येकाला तो आवडेल ह्याची मला खात्री आहे थोडाफार आधीमध्ये राग पण येईल गावपणाचा पण तो तितकाच तितकाच तो त्यांना हवासा वाटेल ह्याची मला खात्री आहे ओके हे अभिनयाचं पहिलं नाटक आहे रंगमंचावर पहिल्यांदाच पदार्पण करतोय अभिनय या निमित्ताने खूप शुभेच्छा खरं तर म्हणजे कसं आम्ही आता इमॅजिन करू शकतो की व्हॅक्यूम क्लिनरमध्ये मा अशोक मामांना आणि निर्मितीताईनं एकत्र बघितलंय तेव्हा आम्ही थोडंसं निर्मितीताई आणि लक्ष्मीकांत सर असते रंगमंचावर तर त्याची एक थोडीशी झलक मला वाटतं एक थोडीशी बघायला मिळणार आहे आम्हाला या नाटकामधून आजीचा रोल करतायत तुझ्या बरोबर मला आता हे मला एक वैशिष्ट्य आहे या नाटकाचं की पदार्पण करतोय अभिनय आता अशी अजून कित्येक वैशिष्ट्य आहे का आम्ही वन बाय वन सांगणार आहोत चल तू स्टार्ट कर पदार्पण करतोय पहिलं एआय महाबाल नाट्य आहे त्यानंतर या नाटकात चार डान्स आहेत चार डान्स आहेत आणि प्रत्येक गाण्याचा मूड वेगळा आहे प्रत्येक गाण्याचा बाज वेगळा आहे पहिलं गाणं जे तुम्ही बघितलं ते हायस्कूल म्युझिकल सारखं आहे दुसरं गाणं प्रॉपर एक त्याला मराठी टच आणि त्याला रांगे पण आहे त्यानंतर तिसरा गाणं जरा डेंजर असा आहे खेळायला नावाचं गाणं आहे जे जिथे ऑडियन्स सोबत आमचे डान्सर्स इंटरव्हलच्या नंतर इंटरॅक्ट करणार आहेत अशा प्रकारची खूप गाणी आहेत त्यानंतर सोळा ते सतरा वेगळे लोकेशन आहेत त्यामध्ये प्रदीप मुळे सरांनी त्या क्रिएट केलेल्या लोकेशन बघून तुम्हाला तुम्ही त्या लोकेशनला ट्रान्सपोर्ट आम्हाला खात्री सुंदर ते सेट चेंजेस सगळे त्यांनी निर्माण केलेली आहे त्याची पण एक वेगळी मजा आहे आणि क्षितिश पटवर्धन हे एक वे वेगळंच वैशिष्ट्य आहे कारण त्यांचा तीन ते चार वर्षांचा अभ्यास आहे या नाटकामागे लहान मुलांच्या मेंटॅलिटीचा त्यांनी अभ्यास केलाय की आजची मुलं काय म्हणजे मैदानी खेळ तर विसरून गेली आहेत मुलं सगळी मोबाईलला किंवा टीव्ही स्क्रीनला चिकटलेली आहेत त्यातून बाहेर काढण्याचं तुला असं वाटतं थोडंसं एक खांद्यावर जरा असं असत म्हणजे जबाबदारी आहे की आजच्या पिढीला जरास खेळातून म्हणजे घरातून बाहेर काढून मैदानी खेळ <laughs> शिकवायचं वगैरे असं थोडस कुठेतरी फार भाषणबाजी नाही या नाटकात हे मला माहिती आहे पण तरीही असं कुठल्या ना मैदानी खेळ खेळवायला म्हणजे त्याच्याबद्दल पण एक एक्सप्लेनेशन आहे मैदान आहेत का ते पण आहे सो तो पण एक मुद्दा आहेच टेक्नॉलॉजी वाईट असं कोणी म्हणत नाही आम्ही तर अजिबातच म्हणत नाहीये फक्त त्याचा गैरवापर गैरवापरबंद वापर हा चुकीचा आहे सो so, त्यासाठी ते आहे आणि जबाबदारी असं नाहीये कारण एंटरटेनमेंट आहे एंटरटेनमेंट मध्ये एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला ती तुम्ही त्याची मजा पण घ्याल आणि बरोबर जाऊन त्या काहीतरी घेऊन बाहेर पडाल ही एक आशा आहे आमची बस बाकी बाबा आणि ते ऐकणार पण नाही ते ऑलरेडी बारा महिने शाळा करून गरमीची सुट्टी धमाल मजा करायची तर ते मजा करायला त्यांनी यावं बरं खूप धमाल करावी आणि छोटस काहीतरी नाटकामधन घेऊन जावं करेक्ट जयवंत वाडकर सर आज उपस्थित नाहीये तर त्यांचे काही धमाल किस्से सालमी मधले जे खूप धमाल किस्से ते धमाल ते स्वतःच एक धमाल धमाल व्यक्तिमत्व आहे ते नाटकाची अनाउन्समेंट एका अवॉर्ड शो करून आले होते आमच्या वा ऑफिशियली व्हायच्या आधीच नाटक आहे म्हणून आणि ती निर्मिती मावशी तिकडे अँकर करत होती आणि तिला विचारून वगैरे त्यांनी नाटकाची अनाउन्समेंट करून ते आले सगळ्यांची सारखाची अनाउन्समेंट वैयक्तिक करून आले त्यांचं ते वेगळे वेगळंच ते आहेत पण ते ते पण धमाल नाटकामध्ये mm. त्यांचं पण खूप इंटरेस्टिंग पात्र आहे आहे जे लवकरच तुमच्या भेटीला काय ते उलगडेलच mm. नाटकाचा पहिला प्रयोग झाल्यानंतर काही गोष्टी थोड्या राखून ठेवाव्या लागता। yes, yes, लागतात येस काही सरप्राईज झाली नाही आम्हाला पण नाही कान बंद केले आम्ही नाटकालाच बघणार तीस एप्रिलला मास्टर नाट्यगृह दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये तीस एप्रिलला शुभारंभ आहे अजिबात चुकवू नका मुलांना घेऊन जा आजीनी नातवंडांना घेऊन जा बरोबर आई वडिलांनी मुलांना घेऊन जा मुलांनी लंच करा हट्ट आम्ही करायचो लहानपणी हट्ट गरमीच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला हा सिनेमा बघायचा आहे हे नाटक आहे तसं तुम्ही नक्की हट्ट करा जेणेकरून तुमच्या आई बाबा तुम्हाला नाटकाला घेऊन येतील खरंच नक्कीच आणि पुष्कर श्रोत्री यांच्या व्यक्तिरेखेची पण एक आहे आहे ती काय ते तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटतात ते दहा फुटी असतात सो ते कसे असतात ते काय असतात हे तुम्हाला बघायला मजा येणार आहे आणि त्यांची रंग त्यांची त्यांच्यासारखी एक अतरंगी भूमिका आहे आणि ते कमल प्रकारे त्यांनी जी बजावली आहे हे बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे काय बरं शिकायला काय मिळतंय प्रत्येकाकडून एक छोटं छोटं एका एका शब्दात सांगेन मला निर्मिती ताईंकडून निर्मिती मावशीकडनं ना रंगभूमीवरचं प्रेम तिच्याकडनं तिचं तिची शिस्त आहे तिचं जे एक सिरियसनेस आहे नाटकाला घेऊन कॉमेडी करताना पण एक सिरियसनेस लागतो तो तिच्याकडनं मला शिकायला मिळतो वाव पुष्कर श्रोत्री सर स्पॉन्टेनिटी तर अतरंगीपणा आणि कुठेतरी एक सतत वातावरण हसत खेळत ठेवणं पॉझिटिव्ह ठेवणं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळतं क्या आणि जयवंत वाडकर सर वाड्या हेच की <laughs> आपण कितीही आपलं वय कितीही मोठं झालं तरी आपण ते टे, नवीन टेक्नॉलॉजी नवीन गोष्टींची सतत कनेक्ट राहणं पी आर स्ट्रॉंग ठेवणं सतत लोकांबरोबर कनेक्टेड राहणं सतत लोकांशी ओळख असणं आणि त्याचबरोबर कामही करणं तर ते वाड्या मला नेहमीच शिकायला मिळालं मुग्धा गड येत आहे मुग्धा खूप हुशार आहेत मुग्धा ते उत्तम लेखिका आहेत खूप कमी लोकांना माहिती असेल आई कुठे काय करते आणि आने अशा अनेक मालकांचे तिने मालिक मालिकांचे तिने हजारून अधिक एपिसोड लिहिले आहेत त्याचबरोबर ती एक उत्तम व्यक्तिरेखेत या नाटकामध्ये आहे ती भयानक सिन्स ती सिन्सिअरिटी जी तिच्याकडनं मिळते ती मुद्दा तिकडनं नक्कीच शिकण्यासारखी आणि अगेन कम्फर्ट करून घेणं या सगळ्यांबद्दल एक कॉमन गोष्ट ही आहे ना की ते माझ्यासारख्या नवख्या कलाकारांना कम्फर्टेबल करून घेतात ज्याच्या जेणेकरून एक ट्युनिंग जमतं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं जे ज्याच्यामुळे नाटक करायला मजा येते आणि हलकस असं काहीतरी परी वगैरे असं मुग्दाताई असं काही तुम्ही बघितलेलं आहे पण ते पूर्ण त्याचं रूपांतर नाटकात क्या बात क्या बात खूप शुभेच्छा तुला आणि लक्ष्मीकांत सरांबद्दल एखादी नाटकाची अशी आठवण आहे की त्यातून तुला असं काहीतरी असं आठवतंय की हा हे लक्षात आहे मला एक कानमंत्र तेच एक कानमंत्र नेहमी सांगायचे प्रत्येक नवीन नटाने नाटक हे केलं पाहिजे नाटकामधून मिळणारी मिनना, जी शिकवण असते जे तुम्ही एक तयार होता ऍक्टर म्हणून ती शिकवण प्रत्येक यंग ऍक्टरनी घेतली पाहिजे सो आज तोच त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी मी जपतोय आणि कुठेतरी ती शिकवण आजही फॉलो करतोय असं मला वाटतं मी प्रत्येक नाटकाला म्हणते की युएसपी सांगा आणि आवाहन करा प्रेक्षकांना पण ह्याचं काय युएसपी हे सगळं नाटकच युएसपी आहे नाटक बघायला आवर्जून या तीस एप्रिल पासून तुमच्या जवळच्या नाटकगृहात धन्यवाद धन्यवाद ऑल थँक्यू मच